मान्यतेने ते आम्हाला करायचं आहे। त्या दृष्टीने काही चर्चा ही झालेली आहे। दुसरा असा आहे की एक जबाबदारी अशी की काही विषय असे असतात, एवढे मोठे आता निवडणूक आहे महाराष्ट्राची, काही विषय असे असतात का ज्याच्यामध्ये प्रत्यक्ष जाऊन भेटून बोलणं आवश्यक असतं, असे विषय या निमित्तानं चर्चा केली आहे। त्याबाबतीतल्या ज्या गोष्टी घडल्या त्या मी माननीय चिनीथालाजींना आणि माननीय खरगे साहेबांना अवगत करणार आहे। काही कार्यक्रम आम्हाला जे घ्यायचे आहेत पुढच्या याच्यामध्ये, त्यामध्ये माननीय राहुलजी आहेत, त्याचपद्धतीने शिवसेनेचे उद्धवजी किंवा पवारसाहेब, आदरणीय पवारसाहेब, त्यांना एकत्र काही कार्यक्रम आम्हाला करायचे आहेत। त्याबाबतीतली चर्चा ही झालेली आहे। इतरही काही गोष्टी आहेत का, साधारणतः सभा कार्यक्रम त्याचा एकमेकाचा समन्वय, त्यातलं प्राथमिक चर्चा ही। 65 उमेदवारांची यादी ठाकरेंनी जाहीर केली, त्यातही काही जागांमध्ये बदल होऊ शकतो असं म्हटलं जात आहे, कारण तुम्ही सुद्धा काही जागांवर क्लेम केला होता, त्यात उमेदवारी जाहीर करण्यात आली। काही काही जे करायचं असेल ते दोघांच्या संमतीनं करायचं आहे, त्यामुळे अशी आज तर माझ्याकडे तशी चर्चेचा कोणता विषय नव्हता। ती जाहीर केलेली जागा आहे आणि तिच्यात आता बदल करायचा असं माझ्याकडे कोणी आता तसं हे केलेलं नव्हतं। त्यात व्यतिरिक्त ज्या जागा असतील त्याच्या बाबतीत चर्चा किती जागा आहेत, 2 दिवस बाकी आहेत, किती जागा आहेत ज्यावर अजूनही चर्चा बाकी आहे किंवा पीडा आहे चालू शकतं हे असं या गोष्टी निवडणुकीमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत चालतात। मैत्रीपूर्ण हा विषय बिलकुल आम्ही करणार नाही। असं आहे की महाविकास आघाडी म्हणून सामोरे जाणार आहोत आणि एकमेकाला मदत करत अशा पद्धतीनं आम्हाला महाविकास आघाडीच्या ज्या जितके चांगल्या जागा निवडून आणता येईल, आम्ही टार्गेट 180 पेक्षा ज्यादा ठेवतोय। आम्हाला सरकार आणायचंय, मुख्यमंत्री हा महाविकास आघाडीचा करायचा। मुंबई क्लिअर झालं? मुंबईची थोडी चर्चा बाकी आहे आणि स्वतः वर्षाताई त्यासाठी माझ्या बरोबर उपस्थित होते। नाही आहेत चर्चा आहे अजून भाजपच्या नेत्यांकडून वक्तव्य करण्यात आलेलं आहे। एक असं आहे की राजकारण आपण करतो, भाषण असतात, लोकशाहीनं मतांतर दिले मांडण्याचा अधिकार तो दिलेला आहे। पूर्वीच्या काळामध्ये उच्च पातळीला चालायचं, तात्विक पद्धतीनं चालायचं, दुर्दैवानं पातळी या 5 वर्षात अत्यंत खाली आली आणि त्याचं स्वरूप आम्हाला पाहावयास मिळालं की खरं जे सुजय विखे आहेत ते संगमनेर तालुक्यात येतात, त्यांचा तो अधिकार आहे, पण भाषण कोणत्या थराचं करावं? त्यांनी पहिले 2-3 सभेमध्ये इतक्या खालच्या पातळीला ते जात होते, परिणामतः त्यांचा एक कार्यकर्ता उठला आणि अत्यंत वाईट शब्दात, हीन शब्दात, गलिच्छ शब्दामध्ये त्याचं वर्णन सुद्धा करता येणार नाही आणि सांगता येणार नाही, त्या शब्दामध्ये जयश्रीच्या संदर्भातलं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे, त्याचा निषेध तर सगळे करतायत। आता ते ठीक आहे काय, मी माझ्यावर जबाबदारी महाराष्ट्राची आहे, माझ्या मतदारसंघांनी सांगितलेलं आहे की तुम्ही महाराष्ट्राची जबाबदारी घ्या, आम्ही संगमनेर सांभाळतो। हा त्यामुळे ते पाहतायत आता म्हणजे स्वतः जयश्री तर आजही ती फिरते, तिचा दौरा आहे, त्या पद्धतीनं बाकी लोक आहेत की जे कार्यकर्ते आणि नागरिक हे इतके समर्थ आहे ते सगळं सांभाळायला, त्यामुळं ठीक आहे रात्रभर बसावं लागलं, तक्रार घेण्यामध्ये थोडीशी टाळाटाळ दिसत होती, अजूनही गुन्हेगार पकडला गेलेला नाही, इतकं वाईट वक्तव्य केल्यानंतर अजूनही जर तो कुठं लपून बसत असेल तर त्याचा शोध घेण्याची जबाबदारी आहे पोलीसची, असं नाहीये। म्हणजे तुमच्या प्रशासन राहिलं का नाही, सरकार आहे की नाही आता राज्यामध्ये हे वाटतंय, आणि ही एका महिलेचं असं आहे की ते जयश्री सोडा, आपल्या जगातल्या सगळ्या महिलांवर केलेला ते अक्षर अशा प्रकारचं वाक्य आहे असं मला वाटतं। भारतीय याच्यामध्ये सुद्धा आहे आणि लाडकी बहिणा असं एका बाजूला म्हणत असायचं मता करता, आणि दुसऱ्या बाजूला महिलेवर मुलींवर घरात प्रत्येकाच्या घरात मुली बाळी येत, आपण जर असं वक्तव्य करायला लागलो खाली, असं दुर्दैवन असं आहे की ते हे नेते मंडळी जी स्टेजवर होती त्या वाक्याला टाळ्या वाजत होते, हे अत्यंत दुर्दैवाचं आहे, हे अत्यंत अक्षर, याचा अर्थ बोलणारा वक्ता स्वतःच्या मनानं बोलण्यापेक्षा यांच्या सांगण्यानं बोलत होता, आणि म्हणून यांच्या मागचे जे मेंदू आहे बुद्धी आहे यांना सुद्धा
वेळ आलेली आहे धडा शिकवण्याची. सुप्रिया सुळे किंवा या सुषमा अंधारे याच्या अगोदर देखील अनेक महिलांवरती अशा प्रकारची वक्तव्य करण्यात आली होती. कारवाई कोणावरतीच होत नाही. कारवाई असं आहे की काहीही करा तुम्ही, असं आहे की आमच्या पैलवान मुलींनी ज्यांनी गोल्ड मेडल पर्यंत जाऊन पोहोचतायत त्यांच्यावर अत्याचार झाले, त्यांनी तक्रार केली, तो मोकाट फिरतो आणि त्यांना तुरुंग मुलींना मात्र तुरुंगात टाकतात. हे यांचं लाडकं बाई नाही, त्यामुळे वेगळं सांगण्याची काय आवश्यकता आहे. सुजय विखे पाटील आंदोलन करतायत, त्यांचं म्हणणं की आमच्यावर भ्याड हल्ला करत होते आपले कार्यकर्ते, म्हणून त्यांनी काय आंदोलन करावं जगाला सगळं माहिती आहे, त्यांचं ढोंग माहिती आहे, त्यांनी ज्या केलेले वक्तव्य माहिती आहे, त्याचा निषेध सगळ्यांनी केला पाहिजे. म्हणजे पक्ष बाकी सगळे मतभेद विसरून निषेध करावं अशा प्रकारचं हे सुजय विखे यांचं आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचं वागणं आहे. आपत्तिजनक शब्दों का प्रयोग किया गया जिसका उच्चारण भी नहीं किया जा सकता और उस समय मंच पर बैठे हुए बीजेपी के नेता तालियां बजा रहे थे, उसमें पूर्व सांसद ये बहुत दुर्भाग्यपूर्ण है कि जो वक्तव्य उन्होंने किया है. मेरी वो मेरी बेटी है जयश्री, ये सच है. वो पॉलिटिक्स में भाग लेती है, डॉक्टर है, एंकोलॉजिस्ट है, टाटा कैंसर हॉस्पिटल की वो डॉक्टर थी, कंसल्टेंट थी. अत्यंत दुर्भाग्यपूर्ण वक्तव्य है, बहुत गलिष्ठ वक्तव्य है. और ये सच है कि जब ये कार्यकर्ता बोल रहा था, ऐसा वक्तव्य कर रहा था, तब ये सब नेता मंडली जो स्टेज पर थी वो ताली बजा रहे थे. ये तो अत्यंत दुर्दय है. इसमें कोई सवाल मेरी बेटी ऐसा नहीं, सारी महिलाओं का ये इसमें महिलाओं के बारे में उन्होंने वक्तव्य किया, ऐसा समझने की जरूरत है. इतना 12 घंटे से ज्यादा समय होगा लेकिन अब भी आरोपी गिरफ्तार नहीं हुआ है. उन्होंने तो एफआईआर लेने में भी बहुत टाइम लिया. अभी तो आरोपी कहाँ बाहर गया है, किसने छिपा दिया है उसको, वो जिम्मेदारी पुलिस की है उनको ढूंढकर खोजकर जेल में डालना. सर अब आप उद्धव जी से आपकी मुलाकात हुई, किन मुद्दों पर चर्चा हुई, सीट बंटवारे की मौजूदा नहीं? मुझे जिम्मेदारी माननीय खड़गे साहब, माननीय चीनी फाला जी, उन्होंने और एआईसीसी ने मुझ पर जिम्मेदारी डाली कि कुछ ऐसे निगोशिएशन होते, डायलॉग होते करना चाहिए, संवाद करना चाहिए कि जो माननीय उद्धव जी के साथ करना चाहिए, माननीय पवार साहब के साथ करना चाहिए. तो ऐसे सारे मुद्दे होते कि हमारे म्यूचुअल अंडरस्टैंडिंग से कुछ चेंजेस हो सकते हैं, तो वो करने के बारे में है. कुछ ऐसे कि हमारे प्रोग्राम हमें लेने स्टेट में, जिसमें राहुल जी रहेंगे, खुद राहुल जी रहेंगे, उद्धव जी रहेंगे, पवार साहब रहेंगे, तो उसके बारे में क्या कर सकते हैं, कौन से टाइम पर लेना चाहिए, डेट क्या होनी चाहिए, ये इस पर सब चर्चा हमने की है. हमें जो कुछ और भी गारंटीज देना है, जाहिरनामा हमने निकलना है, इसके बारे में भी मैंने चर्चा की है. पांच सीटें मिलनी चाहिए क्या, उस पर भी चर्चा हुई है क्या? इस पर चर्चा माननीय पवार साहब और हम करने वाले हैं. मैं 3:30 बजे माननीय पवार साहब को मिलने वाला हूँ. विवाद फंसा ऐसा नहीं है, अभी चल रहा है, वो म्यूचुअल अंडरस्टैंडिंग में चल रहा है. थोड़ा सा मुंबई के बारे में जो चर्चा है कि 2-3 सीट के बारे में चर्चा चल रही है. एक सवाल ये पूछा बताया जा रहा है कि हरियाणा पैटर्न को रिपीट करते हुए आरएसएस जो है वो महाराष्ट्र में खास प्लान लेकर आई है, स्ट्रेटेजी लेकर आई है. आपको लगता है कि संघ के किसी भी प्लान का फायदा बीजेपी को पहुंचेगा? ऐसा है कि हमें बीजेपी मालूम है, आरएसएस मालूम है, उनकी कुटिल नीति में वो प्रसिद्ध है, ये भी मालूम है. तो ये महाराष्ट्र है, ये शाहू फुले अंबेडकर का महाराष्ट्र है, ये भी ध्यान में रखना चाहिए. किसी भी ऐसी कृति वो जो करेंगे उसको हम फंसेंगे नहीं, हमारी जनता फंसेगी नहीं, महाविकास आघाड़ी की साथ में रहेगी. सर अब तक कितनी सीटें क्लियर हो चुकी, उस बारे में थोड़ा सा क्लैरिटी दे दीजिए. 288 में नहीं, ऐसा है कि अभी म्यूचुअल अंडरस्टैंडिंग चल रही है, कुछ मुंबई के बारे में थोड़ी सी चर्चा हम तो कर रहे हैं, उसमें भी फिर एक बार बैठना पड़ेगा हमें, और उसमें भी कुछ न कुछ हल निकालेगा. तीनों दलों में से कोई एक पार्टी 100 सीट पर लड़ेगी, आप लोग का कांग्रेस का प्रयास? अभी तक टोटल की नहीं हमने सब चीज. राहुल जी की नाराजगी की खबरें कल से आ रही थी कि ये बिल्कुल गलत खबरें है, कोई नाराजगी नहीं है. वो है ऐसा होता है कि ये सीट क्यों नहीं मिला, वो सीट क्यों नहीं मिला, ये मिलना चाहिए, वो मिलना, इतने तक हो सकती है. इसका मतलब जब 3 पार्टी इकट्ठी होती है तो ये चर्चा होने वाली है, तो इस पर चर्चा हो गई, लेकिन नाराजगी ये गलत. ऐसा त्यांचं म्हणणं की अधिक जागा मिळाव्यात असं काही चर्चा झाली की अधिक जागा मिळायला हव्या होत्या काँग्रेसला म्हणून? नाही, याच्यामध्ये असं आहे की जागा मिळाल्या पाहिजे हा प्रत्येक पक्षाचाच अधिकाऱ्यांना हक्क आहे आणि आग्रह असतो.
परंतु शेवटी तीन पक्ष एकत्र येतात, मित्र पक्ष असतात, त्यावेळेस मर्यादा त्या येणारच हे त्यांनाही समजतं, परंतु असं असतं की ही जागा मिळाली पाहिजे होती. हे तर कोणीही साहजिकपणे म्हणतं, इतकंच त्यांनी म्हटलं. नाराज काही आणि आज साडेतीन वाजता मी माननीय पवार साहेबांकडे, शरद चंद्रजी पवार साहेबांकडे जातो आहे. त्यावेळेस मला वाटतं की खासदार संजयजी राऊत सुद्धा उपस्थित राहतील शिवसेनेच्या वतीनं, तसं चर्चा झालेली आहे. महाराष्ट्र बीजेपी अध्यक्ष ने कहा है की योगीची सभा के लिए 25 से 30 डिमांड आ चुकी है, उनके पोस्टर लगे थे बटेंगे या कटेंगे. ऐसा है की वो मुख्यमंत्री है योगी जी, उनकी सभा की डिमांड होगी, इसलिए कि एक ही अभी इलाज इनके पास है. आप तो लगा यार, महायुति के पास, बीजेपी के पास एक ही है कि बंटवारा करो, समाज समाज में, धर्म धर्म में भेद करो, समाज में भेद करो, जाति में भेद करो. ये इसके लिए उनको योगी चाहिए, लेकिन हमारी कॉन्स्टिट्यूशन बोलती है कि सब समान है, सब समान है. केंद्रीय गृहमंत्री दखल घेतली आहे, चौकशी सुद्धा होऊ शकते. संगमनेरमध्ये असा आरोप केला आहे. एक लक्षात घ्या का, संगमनेरला जे घडलं त्या माजी खासदाराच्या विखेंच्या उपस्थितीमध्ये त्यांनी आयोजित केले, याच्यामध्ये तो त्यांचा वक्ता बोलला, हे निषेधार्य आहे. ते केवळ माझी मुलगी म्हणून नाही तर सगळ्या महिला, देशातल्या महिला, जगातल्या महिला, आपल्या बहिणी सगळ्या, आपल्या आया, या सगळ्यांकरता वाईट गोष्ट तो बोललेला आहे. आणि त्यामुळं याचा निषेध तर भारतीय जनता पक्ष नाही, सगळ्यांनीच केला पाहिजे या मताचा मी आहे. आता विखे हे करतील की ढोंग करतील कदाचित तसं, परंतु ते खरं नाही, कारण त्यांनीच त्याला बोलायला लावलं असं आमचं मत आहे. तपास करणाऱ्या सगळ्या गोष्टीचं काय वाटतं काय? ठीक आहे, आता चौकशी काय करायची असतील ते. साहेब, विदर्भातल्या काही विद्यमान आमदारांची तिकीट कापण्यात आलेली आहेत, कारण काय आहे नेमकं? प्रत्येक पक्षाचा विषय असतो, त्या पद्धतीनं ते करतात. त्यामुळे काही आमदार असतात का त्यांची तिकीट साहजिकपणे असतं, मला माहित नाही का कशामुळे काय झालं. काँग्रेस सेंच्युरी मारे की. थँक्यू.